पायाला पडलेल्या भेगा, हातावर असलेले खड्डे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्यांच्या मुलीचं खरं सौंदर्य असतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कुणीही हिणावण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले आहे. त्या नांदगाव पेठ येथील अंगणवाडी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होत्या. सौंदर्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी हे सुद्धा सावळ्या रंगाचेच होते. नट्टापट्टा करून आपापल्या कुठेही मॉडेलिंग करायला जायचे नाही. आपण शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यातच धन्यता मानतो. आपल्याला कुठेही मिरवण्याची गरज नाही असा टोलाही ठाकूर यांनी यावेळी लगावला. तर बाई काल म्हणाली म्हणे यशोमतीले, किती मेकअप केलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचे खड्डे काय लपणारच नाही. आता माय मी आता काय, मी काय मॉडेलिंग करू रजे? मॉडेलिंग करायची मला इच्छाच नाही. आणि मॉडेल लोकांनी राजकारणात यायचं असेल तर मग खरं आपल्या महाराष्ट्राचा देव कोण आहे? विठ्ठल आहे ना, विठ्ठोबा आई रुक्मिणी. आणि विठ्ठोबा आणि आई रुक्मिणीचा रंग तर काळाच आहे, हो की नाही? आणि आपण तशी शेतकऱ्याची पोरं आहोत तर आपल्या चेहऱ्यावरचे गड्डे, आपल्या हातावरचे डाग, आपल्या पायातल्या भेगा हेच आपलं सौंदर्य असतं. असतं की नसतं सांगा ना, हेच आपलं सौंदर्य आहे. आणि या खरं याच्याही पलीकडे जाऊन माणूस गोड नसते जी काम गोड असते. माणूस कायचा गोड? एक ती राणी होती इटलीमध्ये, खूप सुंदर होती, गोरी चिट्टी होती. दुष्काळ पडला ना तिथे, तर त्या राणीने काय म्हटलं की इफ यू डोंट हॅव ब्रेड ईट केक. अशी भानगड आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला लागली आहे. असं त्यांना काय करायचं ते त्यांनी करू.